पुणे अपघाताची पुनरावृत्ती महाडमध्ये होता होता टळली पुण्यामध्ये धाणिकाच्या पोराने केलेल्या कार अपघाताची घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती सुदैवाने शनिवारी रात्री महाड शहरात होता होता टळली आहे शहरातील एका व्यापाऱ्याच्या पोराने अतिवेगाने कार चालवत रस्त्याकडेला असलेले एका विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली ही धडक जर विजेच्या खांबाला दिली नसती तर रस्त्यावरील नागरिकांचे नाहक बळी गेले असते पुण्यातील पोरशे कार दुर्घटनेची महाडमध्ये होणारा वृत्ती पुनरावृत्ती थोडक्यात वाचली असली तरी अल्पवयीन मुलांकडून शहरामध्ये वाहन चालवण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका इलेक्ट्रिक दुकानाच्या मालकाच्या अल्पवयीन पोराने अतिवेगाने कार चालवत आणि परिवार शोरूमजवळील महाड बेकरीच्या वळणावर रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती धडकेमध्ये विजेचा पोल अक्षरशहा वाकला सदर चालक मुलगा हा सतरा वर्षाचा अल्पवयीन असल्याचं सा निदर्शनास आले असून शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एम एच झिरो सहा सी डी अडुसष्ट बेचाळीस या क्रमांकाची कार तो चालवत असताना हा अपघात झाला या अपघाताच्या वेळेस मार्गावर नागरिकांची वर्दळ सुरू होती कार धडकणार हे दिसतात समोरील नागरिकांनी एकच पळ काढल्याने सुदैवाने पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती टळली आहे कारचालक मुलगा हा अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला असून वडील सुरेश गंगाजी परमार यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम दोनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस मोटरवाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी ओब्लिक पाच ओब्लिक एकशे ऐंशी तीन एक एकशे चौऱ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय याप्रकरणी अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत